आदित्य ठाकरेंचा परिवार हा सोनिया गांधींसमोर झुकला, गायीचा चारा खाणाऱ्या लालू यादवांसमोर ठाकरेंचा पक्ष झुकला। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे परिवारावर ही जोरदार टीका केली आहे। आशिष शेलारांच्या या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले। शेलारांनी अजित पवार, शिंदे, मुशीफ, शेवाळे, गवळींवर बोलावं, राज्यातील सध्याचं सरकार हे डरपोक आहे असं राऊत म्हणाले। चुकलं कोण असेल तर आदित्य ठाकरेजी, तुमचा परिवार चुकला। तो चुकला सोनिया गांधींसमोर, तो चुकला शरद पवारांसमोर, तो कुर्नी साथ घातला तर अहमद पटेल यांना, त्यांनी शरण पत्करलं तर राम भक्तांवर गोळी घालणाऱ्या मुलायम सिंग परिवारासमोर, तुमच्या परिवाराने आणि पक्षाने शरण पत्करलं तर गायीचा चारा खाणाऱ्या लालू प्रसाद यादवाबरोबर हिंदू आणि हिंदुत्वाची चेष्टा करणाऱ्या स्टॅलिन समोर तुमचा कणा झुकला। त्यामुळे जे झुकले त्यांनी स्वाभिमान विकला आणि कणा झुकवला त्या आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल चर्चा करणं याच्यापेक्षा मोठी चेष्टा ती काय। माझं आशिष शेलार यांना नम्र आवाहन आहे की आधी तुमची चड्डी सुटलेली आहे, लोमते आहे, नाडी सुटलेली आहे ना, ती काय इकबाल मिरची बांधायला येणार आहे का? त्याच्यावर बोला ना तुम्ही। तुमच्याकडे जो कचरा आलेला आहे त्या कचऱ्यावर बोला, तो कचरा साफ करा, जेसीबी तिकडे लावा, आमच्याकडे काय बोटं दाखवत आहे? आम्ही समर्थ आहोत कचरा साफ करायला, स्वच्छ करायला, राजकारण आणि संघर्ष करायला। हे तुम्ही सगळे डरपोक, हा सध्याचं सरकार भाजपा आणि काय ते एकनाथ शिंदेंचा गट आणि अजित पवारांचा गट, हा या महाराष्ट्राच्या राजकारणातला गांडू बगीचा आहे। नामदेव ढसाळांचं एक पुस्तक होतं कवितेचं, गांडू बगीचा। हे सगळे हा गांडू बगीचा आपल्याला महाराष्ट्रात दिसतो। सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोवे।